रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे, 40,000 स्क्वेअर फुटाचे वस्त्र खरेदीसाठी भव्य दालन, सर्व ब्रँड एकाच छताखाली, 365 दिवस डिस्काउंट व ऑफर्स, संपूर्ण कपडे बजेट मध्ये, कार्यक्रमासाठी जादा झालेला माल परत, मिल मधून डायरेक्ट माल ग्राहकांपर्यंत, संपूर्ण परिवाराची लग्न बस्ता व आहेराची खरेदी एकाच ठिकाणी, रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली। अणापूर मतदारसंघातून काँग्रेसच्या माजी आमदारांनी अपक्ष अर्ज भरला आहे, तर विद्यमान आमदारांनी शिवसेनेकडून एव्ही फॉर्म जोडत अर्ज भरला आहे। सांगलीच्या खणापूर विठा मतदारसंघातून काँग्रेसचे माजी आमदार सदाशिवराव पाटील यांनी आज आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। कोणत्याही शक्तीप्रदर्शन न करता सदाशिव पाटलांनी आपल्या मोजक्या कार्यकर्त्यांसह उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। खणापूर मतदारसंघ हा काँग्रेसच्या वाट्याला आला आहे, मात्र काँग्रेससोबत गेल्या काही महिन्यांपासून फारकत घेत चार हात लांब राहणं सदाशिव पाटील यांनी पसंत केलं आहे। आज अर्ज भरणीच्या प्रसंगी सदाशिव पाटील यांच्यासोबत काँग्रेसचे कोणतेही दिग्गज किंवा स्थानिक नेते उपस्थित नव्हते, तर सदाशिव पाटीलसुद्धा काँग्रेस उमेदवारीबाबत फारसे इच्छुक नाही आहेत, तर अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा त्यांचा निर्धार आहे। या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसची मोठी ताकद असल्याने राष्ट्रवादीशी जवळीक साधल्याचे पाहायला मिळालं आहे, त्यामुळे या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा त्यांना मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही। दुसऱ्या बाजूला या मतदारसंघाचे विद्यमान शिवसेनेचे आमदार अनिल बाबर यांना शिवसेनेने एबी फॉर्म देऊन पुन्हा उमेदवारी देऊ केली आहे, यामुळे बाबर पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत। तर या मतदारसंघात राजेंद्र देशमुख गटाचेही प्राबल्य आहे आणि देशमुख गट सध्या भाजपात आहे, पण निवडणुकीत देशमुख गटाची काय भूमिका आहे हे सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र या मतदारसंघात आजी माजी आमदारांच्यामध्ये पुन्हा एकदा टक्कर होणार हे स्पष्ट झालं आहे।